विद्यार्थी मित्र हो गणित भाग दोन इयत्ता नवी प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो आहे प्रूफ्स हा उपघटक आपण पाहणार आहोत आपण यापूर्वी कोण त्रिकोण चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे प्रायोगिक पद्धतीनं आपण हे गुणधर्म शिकलेलो आहे यामध्ये त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीजी एकशे ऐंशी अंश असते प्रत्यक्ष त्रिकोण काढून त्याचे कोणतेही तीन कोण प्रत्यक्ष मोजून त्या ठिकाणी तिघांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते याचा प्रायोगिक पडताळा घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचा चौकोन काढून चौकणाच्या चा चार कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी चार हे कोण प्रत्यक्ष कोण मापांडं मोजून चौघांची बेरीज तीनशे साठ अंश येते हेही ये आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी यावर्षी आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत या दृष्टिकोनाचे श्रेय इथं नमूद केली इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकात होऊन गेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबंध संकलन युक्लिडने केलं आहे त्यात सुसूत्रता आणली त्याने प्रामुख्यानं काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहितके म्हणून पॉसिलेट्स म्हणून स्वीकारली त्या त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात सिद्ध केलेल्या ह्या नवीन गुणधर्माना प्रमेय थेरम आपण म्हणणार आहोत हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे युक्लिड यांनी मांडलेल्या पाच गृहितक आहेत त्यामध्ये या ठिकाणी पाच गृहितकं नमूद केले आहेत काही गृहितकापैकी पाच नमूद केले आहेत ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत एका बिंदूतून असंख्य रेषा जातात देर आर इन्फनाईट लाईन्स पासिंग थ्रो ए पॉईंट पहा हा ओ बिंदू आहे या ओ बिंदूतून असंख्य रेषा जातात अशा पद्धतीनं आपण ह्या ओ बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढल्या अशा असंख्य रेषा आपल्याला काढता येतील या ठिकाणी काही रेषा मी काढून दाखवतोय फक्त त्या कशा जातात एका बिंदूतून हे आपण पाहतोय बांध करायचे लक्षात आलं असेल एका बिंदूतून अशा प्रकारे अनंत रेषा जातात दुसरं गृहीतक आहे दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते देर इज वन अँड ओनली वन लाइन पासिंग थ्रो टू पॉइंट्स या ठिकाणी ए आणि बी बिंदू आहे या ए आणि बी बिंदूतून जाणारी केवळ एक आणि एकच रेषा जाते पहा एका बिंदूतून अनंत रेषा जातात तर दोन बिंदूतून दोन बिंदू जोडल्यानंतर तिसरी रेषा या बिंदूतून जाऊ शकत नाही त्यामुळे दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते ओके या ठिकाणी तिसरं घरत आहे कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिजेचे वर्तू काढता येते ए सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर पहा या ठिकाणी आपण हा बिंदू ओ आहे असं समजूया त्रिजा घेतो या ठिकाणी काय म्हण कोणताही बिंदू केंद्र म्हणून दिलेल्या त्रिजेचे वर्तुळ काढता येते या ठिकाणी ओ केंद्र घेतलेलं आहे आणि समजा हे तीन सेंटीमीटर त्रिजा घेतलेली आहे तीन सेंटीमीटर त्रिजेचा आपण अशा पद्धतीनं वर्तू काढू शकलो व हा वर्तूळ केंद्र आहे ओके चौथा आहे सर्व काटकोन परस्पराशी एकरूप असतात ऑल राईट एंगल आर कॉन्गरंट विथ इच अदर या ठिकाणी सर्व काटकोन काटकोन म्हणजे नव्वद मापाचा कोण ओके समजा हा ठिका या ठिकाणी हा काटकोन काढलेला आहे त्याला नाव दिलं ए बी सी हा काटकोन आहे दुसरा या ठिकाणी आपण पी क्यू आर त्याच्या भुज्या आहेत त्या थोड्याशा दूर काढलेल्या आहेत या ठिकाणी एक्स वाय झेड हा काटकोण आहे एक्स वाय झेड या ठिकाणी एक्स वाय किरणाची थोडी लांबी जास्त आहे झेड या किरणाची लांबी थोडी जास्त आहे बी सीपेक्षा ए बीपेक्षा परंतु हा ए बी सी काटकोणच आहे एक्स वाय झेड काटकोणच आहे अशा पद्धतीने विविध प्रकारचे काटकोण काढले या ठिकाणी वेगवेगळ्या किरणांच्या लांबी दाखवत तर सर्व काटकोण परस्पराशी एकरूप असतात आणि पाचवं गृहितक आहे दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या अंतरपणाची बेरीज दोन काटकोणापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्मड ऑन वन साईड ऑफ ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेप्ट इच अदर ओके या ठिकाणी रेषा यल आणि रेषा यम या दोन रेषा ही छेदिक आहे ही काढलेली यन ही छेदिक असेल आणि यन या छेदिकेनेमुळे छेदिकेच्या छेदिके एका बाजूला हे जे दोन कोण आहेत निश्चित या ठिकाणी यांची बेरीज दोन समांतर रेषा असतील रेषा यल आणि रेषा यम तर दोन रेषाला रे एका छेदिकेने छेदले असता आंतरकोन पूरक असतात एकशे ऐंशी बेरीज असते परंतु या ठिकाणी हा नव्वदपेक्षा लहान आहे आणि या दोघांची बेरीज निश्चितच दोन काटकोणापेक्षा कमी आहे तुम्ही प्रत्यक्ष अशा एका बाजूला निमूत रेषा काढल्या या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशीपेक्षा निश्चित कमी येते हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या बाजूला त्या रेषा वाढवल्या तर अशा प्रकारे छेदतात ओके इथं छेदल्या त्या रेषा पहा या ठिकाणी हा जो कोण आहे तो पासष्ट अंशाचा आहे आणि या ठिकाणी हा जो कोण तयार झाला वरती तो या ठिकाणी एकशे दहा एकशे पाच अंशाचा कोण आहे शंभरच्या फुडाने एकशे दहाच्या मध्ये एकशे पाच अंशाचा पासष्ट आणि एकशे पाच या ठिकाणी पाच पाच दहा सहा एक सात एकशे एक 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 सा, एक सा, एक सा, एक सत्तर बेरीज येते म्हणजे या ठिकाणी दोन काटकोणापेक्षा इतकी कमी आहे आणि त्या बाजूला त्या रेषा छेदतात असं पाचवं गृहित काही प्लीटचं ओके तुम्हीही या प्रात्यक्षिकाचा अनुभव घ्या अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर तुम्ही लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करा धन्यवाद